दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत 62 मद्यपी वाहन चालकांवर ही कारवाई करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर अतिवेगाने वाहन चालवणं, भर रस्त्यात वाहन लावणं, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या अशा 163 वाहन चालकांवर गुन्हे दाखल करून 3,33,600 रुपये इतका दंड वसूल करण्यात आलाय. आगामी सण उत्सवाच्या काळात मद्यपान करून वाहन चालवताना आढळल्यास संबंधित वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला. सण उत्सवादरम्यान काही अतिउत्साही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत शांतता भंग करतात. तसेच मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे होणारे अपघात आणि त्यातील मृतांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात आता कोतवाली पोलिसांनी मागील 6 महिन्यात विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली आहे. त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करत दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. नाकाबंदी दरम्यान वाहन चालकांनी मद्यप्राशन केल्याचं आढळल्याने त्यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मद्यपान करून वाहन चालवणं स्वतःसाठी आणि इतरांसाठी ही धोकादायक असून नागरिकांनी स्वतः आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळावे असं आवाहन कोतवाली पोलिसांनी केलं. तर संबंधित कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर.